भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. असंघटित कामगारांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम भविष्यात वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून होईल असं यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं. अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण वाढतंय, शहरीकरण वाढतंय आणि त्याच्यामुळं हे प्रश्न जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत आणि मग हे सोडवण्याचा तिथं आपण प्रयत्न करतो. कामगार नेते वगैरे आपल्याबरोबर आहे, कामगारही आपल्याबरोबर आहे आणि संघटना ही महत्वाची असते आणि तशा दृष्टीने आपली स्वतःच्याही संघटना असावी या उद्देशाने म्हणून या संघटनेचं आज स्थापना झालेली आहे आणि प्रत्यक्ष वंदे मातरम जनरल कामगार संघटना नावाने आम्ही तिथं आहे. सिकटी महाविद्यालय येथे झालेल्या या स्थापना सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष रवी नाईक, सरचिटणीस मोतीलाल कोळी, दिनेश खानावकर, चिटणीस अमर म्हात्रे, जगदीश परदेशी, माजी नगरसेवक अनिल भगत, जयंत पगडे, एकनाथ गायकवाड, नितीन पाटील, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, जिल्हा सरचिटणीस हिना भक्ता, भीमराव पवार, किशोर चतमल, राजश्री पवार, सचिन गायकवाड आदींसह कार्यकर्ते व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कामगार क्षेत्र खूप मोठं आहे आणि काळारूपानं त्यांच्या समोरील आव्हाने बदलत चालली आहेत. त्याचप्रमाणे आपली संघटना ही या आव्हानांना तोंड देत भविष्य काळात पुढे येईल असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. कामगार क्षेत्र हे आज खूप मोठं आहे. कामगार क्षेत्रापुढच्या आव्हानं सुद्धा वेळोवेळी बदलत चालली आहेत आणि या आव्हानांना तोंड देताना आपल्याला एक चांगली युनियन म्हणून भविष्य काळामध्ये पुढे यायचं आहे आणि या दृष्टिकोनातून आपली वंदे मातरम जनरल कामगार संघटना या सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज राहील. भारतीय जनता पार्टीची ताकद देखील आम्ही या सगळ्याच्या पाठीशी उभी करायला. यावेळी भाजप वाहतूक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी गव्हाण विभागातील धडरेचे नेते हेमंत ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं.